जे का रंजले गांजले त्यासी म्हणे सी जो आपुले, समाज सेवेचा वारसा घेऊन राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे युवा सेनेचे विस्तारक येवला तालुक्याचे युवा नेते माननीय कुणाल भाऊ नरेंद्र दराडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सर्व कुणाल भाऊ दराडे मित्र परिवार येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ तथा कुणाल दराडे फाउंडेशन येवला। येवला तालुक्यातील बोगटे येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या पोषण आहाराच्या धान्याला कीड लागल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे। मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी स्वामी मुक्तानंद विद्यालय बोगटे येथील पोषण आहाराच्या संदर्भात पालकांनी चौकशी केली असता यावेळी धान्याच्या साठ्यामध्ये कीड आढळून आली। यावेळी बोगटे येथील सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला असता त्यांनी सुधारित धान्य साठा येणे कामी संबंधित विभागास पत्रव्यवहार केल्याचे सांगितले। मात्र शिल्लक असलेल्या धान्य साठ्यात 180 किलो तांदूळ वगळता कीड लागलेले 180 किलो मुगडाळ, 81 किलो तुरडाळ, 131 किलो मटकी, 189 किलो हरभरा, 54 किलो मुगात मोठ्या प्रमाणात भुंगे आढळून आल्यानं मुला मुलींचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सुधारित धान्य साठा त्वरित न आल्यास संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास मान्य गटविकास अधिकारी येवला यांच्या तक्रार केली जाईल, तसेच दोषींवर कडक कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी बोगट्यातील ग्रामस्थांनी दिला। या प्रसंगी सरपंच प्रताप दाभाडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, हितेश दाभाडे, दीपक दाभाडे, गणेश जगताप, दीपक साळवे, ग्रामपंचायत सदस्य विलास दाभाडे, कमलेश दाभाडे आदींसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही मुक्तानंद शाळेमध्ये आल्यावर आम्हाला असं आढळण्यात आलं की आम्ही धान्याचा स्टॉक चेक केला की धान्याच्या स्टॉकमध्ये खूप निकृष्ट दर्जाचे धान्य असल्यामुळे तो मुलांना खाण्यालायक नाही आहे। आणि आम्ही सरांना त्याबद्दल विचारले, सर मला बोलले की मी तक्रार केली आहे वरती, सरांना म्हणलं हा माल शिजू नका तुम्ही, कारण ह्याच्यात कीड लागली, भुंगे वगैरे सर्व खराब झालेला माल। सर बोलले का मी 4 दिवस धुवून वाळवतो, सरांना म्हणलं 4 दिवस वाळवण्यापेक्षा तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार द्या, कारण कुठल्याही तक्रार दिली अशी 10 माल मी उतरवला असता नवीन स्टॉक। सर बोलले नवीन स्टॉक आला जातो, मी काही उतरवला नाही। म्हणलं का उतरवली, म्हणजे पाठीमागचा स्टॉक हा माझ्याकडे शिल्लक घ्या अजून। मग सरांना हे बोललो मी का तुम्ही शिल्लक येतो तो उतरून घ्यायला पाहिजे, त्यांना हा लेखी स्वरूपात पंचायत समितीला कळवलं पाहिजे होता। इथं माझे 2 मुलं शिक्षण घेतात शाळेत, तर मी इथं शाळेत आलो असताना आम्ही सरपंच आणि गावकरी गावकरी मंडळी इथं शाळेत आलो असताना आम्ही शालेय पोषणावर चेक केला, तर शालेय पोषणावर चेक केला तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा शालेय पोषणावर म्हणजे एक कोणताही प्रकारे खाण्याचा लायक नाही, तांदूळ वगळता कोणताही खाण्याचा लायक नाही। 2-3 दिवस झाले तर शालेय पोषणाची गाडी आली, गाडी आल्यानंतर सरांनी काय सरांनी त्यांच्या रेकॉर्डनुसार जुना माल शिल्लक असला, जुना माल आमच्या शिल्लक आहे म्हणून नवीन माल त्यांनी परत पाठवून दिला। आमचं म्हणणं काय होतं, तुमचं जर तुमच्याकडे खराब माल याच्यात शिल्लक होता ना, तर तुम्ही त्यांना आधी सांगायचं ना आमच्याकडे खराब माल आहे म्हणून, नवीन जो माल आहे तो पूर्ण उतरून घ्यायचा। म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुमच्याकडे जुना माल जो शिल्लक आहे तो मुलांना घालायचा, म्हणजे खराब मुलांना माल घालायचा, म्हणजे विद्यार्थी आजारी पडले, विद्यार्थ्यांना कमी जास्त काही झालं त्याला जबाबदार कोण राहणार आहे। इथं सगळं गोरगरिबांचे मुलं शिक्षण घेता, त्याच्यामुळे आमची अशी मागणी, संबंधित जो कोण याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे अशी आमची मी पालकांतर्फे आणि गावकऱ्यांतर्फे मागणी करतो। या बाबतीत आपण पंचायत समितीला त्वरित कळवणार आहोत आणि पंचायत समितीचे आमचे MDMचे साहेब आहे गायकवाड साहेब, ते प्रत्यक्ष बघून आणि मालाची विल्हेवाट कशी लावायची, तर त्या मालाची विल्हेवाट लावायचा पूर्ण अधिकार आम्हाला नाही, त्यांच्या जशा सूचना येतील ते प्रत्यक्ष पाहणी करतील, त्याप्रमाणे सरपंच, पोलीस पाटील आणि मुख्याध्यापक या तिघांनी सर मालाची विल्हेवाट लावायची त्यांच्या परवानगीने, त्यांची परवानगी घेऊन मालाची विल्हेवाट लावली जाईल आणि नवीन माल घेतला जाईल। नवीन या संदर्भामध्ये आपण वरिष्ठ पातळीवर तोंडी कळवलेलं आहे, परंतु त्यांनी माल आपल्याला सांगितलं तो व्यवस्थित वाळून जुळून व्यवस्थित नेटका करून घ्या, आम्ही ते 20 नेटका केलेला आहे व्यवस्थित, पण तरी ग्रामस्थांचं सगळ्यांचं म्हणणं आहे माल अजून खराबच आहे, तर मग त्या पद्धतीनं त्यांचा जेव्हा आदेश येईल का हा माल पूर्ण खराब आहे तर तेव्हा आम्ही त्यांची विल्हेवाट लावू, तसं विल्हेवाट लावायची।